नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात. तर तुम्हाला आजकाल रेसिपी पण बघायला खूप आवडतात, तर आपण आज पुन्हा एकदा पालकची भाजी वेगळ्या पद्धतीने, कारण एकच भाजी आपण एका पद्धतीने कधी करत नाही, मी तर नाही करत. वांग्याची केली तरी दरवेळेला वेगळ्या पद्धतीने करीन, आणि ती काय कोणी शिकवलेली असते असं नाही. जे वस्तू घरात असतील त्या बघायच्या आणि त्या पद्धतीने करायचं. तर आता हा पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आता चिरायचा आहे. तेल घेतलेलं आहे, इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं ते काढून ठेवलं. टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची ही सालं आहे. अरे, माझ्याकडं फोडणी केलेली ती तयार आहे असं मला वाटलं होतं. नाही म्हणजे मग आता करायला पाहिजे पुढं. ओके, चलो करेंगे. मला हे फोडणी करायला अजिबात आवडत नाही, सगळ्यात नावडतीचं काम आहे माझं, नावडतीचं. ठीक आहे, असू दे, आता काय करणार, नाहीच आहे म्हटल्यावर केली पाहिजे ना. मी आता याच्यामध्ये फोडणीत मोहरी टाकलेली आहे, जिरं सुद्धा टाकलेलं आहे. काही नाही, फोडणीच्या दाण्यात जे जे असतं ते सगळं टाकायचं आणि मोकळवायचं. हेच टाकलं का तेच टाकलं का हा विचार करायचा नाही. कोण म्हणतं पालेभाजीत येऊ टाकायचं नाही, तेऊ टाकायचं नाही, तसं काही नाही. समोर असलेल्या सगळ्या वस्तू वापरायच्या, काही प्रश्न नाही. आता आपण कांदा टाकणार आहोत. कांदा टाकला. तुम्ही म्हणाल काय दुसऱ्या भाज्या नाहीत का तुमच्याकडं? एकूण खचून किती भाज्या असतात? मेथी, पालक, पोकळा, माठ, शेपू, कांद्याची पात, या नेहमीच्या मिळणाऱ्या भाज्या. मग आपण गप्पा गप्पा मारत तेच दाखवणार, होय की नाही? तर म्हणून त्याच त्याच भाज्या बरं का तुम्ही म्हणता ना, तेच काय दाखवतात, तर म्हणून त्याच त्याच. आणि इतर गप्पा आपल्या असतात की त्याच्यासोबत, हो का नाही? तर आणि आता ह्याच्यात टोमॅटो पण टाकून देऊ. टोमॅटो काय अर्धा कच्चाच ठेवायचा, जास्त शिजवणार नाही. जास्त शिजवला की त्याची चव जाते, अर्धा कच्चा ठेवायचा. तुम्ही म्हणता भांडी छान वापरा, हे घ्या. आता हे प्लेट छान वापरली आहे मी. आता चला धुवून ठेवूया लगेचच. तुम्ही म्हणाल हे काय दाखवता, नाही लगेचच आता हे धुवून ठेवायला लागतो असलं सगळं वापरलं की. तेच जर का इतर सगळं वापरलं तर मग उद्या धुवायला टाकता येतो, म्हणजे काम कुणाचं वाढलं मला सांगा बरं तुम्ही. माझंच ना, कोथिंबीर घातली असती तरी चाललं असतं. अरे 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 अरे, थांबा थांबा, बंद करते बंद करते, कारण अजूनही हे चिरून घ्यायचं आहे मला. चला थांबा, जरा बंद करूया काय. तर आता मस्त अर्धा कच्चा कांदा शिजलेला आहे, टोमॅटोसुद्धा अर्धा कच्चा शिजलेला आहे. आता आपण त्याच्यात टाकू पालक. त्याच्यात पालक आपण टाकला, सारखा आपल्याला हात पुसायला लागतो. म्हणून मी इथे हे काय माहिती आहे ना, असतात ना घरामध्ये बरमुडा फाटलेल्या, मग ते काय स्वच्छ ठेवायच्या अशा. एका बरमुडात चार तुकडे करायचे आणि असं ठेवायचं हात पुसायला स्वच्छ. तुम्ही म्हणाल शी शू काय, तसलं काय म्हणायचं नाही, असंच करायचा असतो वापर. पावसाळ्यात किती भडकी लागतात हे बघा. हे असं ठेवलं का नाही, असं पुसायला बरं पडतं. आणि यानं कट्टा बिट्टा पुसायचा नाही. तर आता ही फोडणी होती, ही फोडणी आपण वापरली याच्यात बरं का. आणि सांगायचं होतं मला की तुम्हाला सगळ्यांना फोडणीची आयडिया फार आवडली, तयार करून ठेवायची, आणि तुम्ही सगळ्याजणी त्याचा उपयोग करताय आणि तुम्हाला फार छान वाटतंय ते, हे मला समजलं. तर धन्यवाद. आणि असंच मी तुम्ही पण काय काय सांगितलेलं मी यूज करत असते, टिप्स आणि ट्रिक्स. तर असंच तर आपण एकमेकीने एकमेकीला सांगितलं पाहिजे, हेच तर मला असं वाटत असतं. मीच एकटीने सांगायचंच नाही, तुम्ही पण अशा छोट्या छोट्या गोष्टी मला सांगत जा, मी त्या यूज करत असते डे टू डे लाईफमध्ये. तर थँक्स हां, तुम्ही आता माझी फोडणीची आयडिया तुम्ही उचलून धरलेली आहे, तर मस्त वाटलं मला. तर आता हे बघा किती छान झाली आहे. अजून जरा शिजू दे, हिरवा आहे पालक, होय की नाही? अरे मीठ घालायचं राहिलं, हे बघा जरा थोडंच घालूया, जास्त नको. आज काय मी जास्त करणार नाही आहे.
मीठ थोडं घालू, नाही तर नंतर ती आळणार आहे ना. पाणी घातलेलं नाही, हे पाणी सुटलेलं आहे. टोमॅटो, कांदा आणि पालक यातलं हे सुटलेलं पाणी आहे. मी मिरची घातली आहे, तरी थोडीशी तिखटाची पूड घालायची रंग आणि चवीसाठी. आणि एक गोष्ट मी घालणार आहे, तुम्हाला दाखवते किती पसारा म्हणता. हा पसाराच करायचा असतो घरामध्ये. कोण स्वच्छ इतकं छान चकचकीत ठेवत असेल ना, तर ते फक्त चॅनलवाले. हे घर म्हणजे घरासारखा भरपूर असावा तिथे पसारा. तर हे काय टाकलं म्हणा सांगू का? कांदा लसणाची चटणी. हो, म्हणजे लसणीची चटणी विकत आणलेली, जरा हार्ड आहे, वासाला पण छान आहे, म्हणून जरा मी मिक्स करत असते अशी. त्याला आवडते कांदा लसणीची चटणी. कांदा लसणीची नव्हे, नुसती लसणीची चटणी आहे जी आपण घरात करत नाही. मी बाहेरूनच आणते. ओळखीच्या खूप जणी असतात, काय काय करत असतात, तर मी आणते त्यांच्याकडनं, मला आवडतो. सगळंच काय घरात करायचं. आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आता मी उभ्या उभ्या असंच बोलता बोलता काहीतरी राहून जातो आणि विषय अर्धवटच पडतात. काय असंच होतं बघा बोलता बोलता. तर आता मला नाही वाटत की ह्याच्यापेक्षा जास्त शिजणार आहे असं, कारण ऑलरेडी ही खूप जास्त शिजलेली आहे. मोठा आहे गॅस आणि खूप जास्त शिजलेली आहे. तर आता आपण थोडंसं ह्याला पीठ लावूया. जास्त नाही लावणार आहे मी पीठ, कारण मग नाहीतर मग एवढी भाजी वाढते आणि कोरडी होते. मला आज जरा ओली ओलीच हवी. डाळीचं पीठ फक्त चवीपुरतो. ह्याच्यात तुम्ही ताकसुद्धा घालू शकता बरं का, पण आता जरा हवा डाऊन आहे ना, उगाच खोकले व्हायला नको म्हणून ताक नाही घालत. नाही तर ताकसुद्धा खूप छान लागतं, याचं इतकं सुंदर लागतं की काय सांगू, काय सांगू मी, काय सांगू. बासकी आज एवढंच, थोडं थोडं थोडे एक वेळेला बास येईल एवढी सगळ्यांनाच. तीन भाग कशाला, दोन भाग मस्त. चला आता यावरती आपण लाडकं झाकण झाकून ठेवूया. इकडे आपण हा एवढासा गुळ पण घातलेला आहे, गुळाचा तुकडा दिसतोय का तुम्हाला? चला, झालेली आहे भाजी. गॅस बंद, मस्त एकदा फिरवूया. या सगळ्या गोष्टी अशा फिरवायच्याच. कोणीतरी लिहितो किती हलवता पदार्थ, पदार्थ हे हलवायचे म्हणजे एकजीव आणि सुंदर होता. चला टाका टाका. चला आता झाकण ठेवूया आणि जेवायच्या वेळेला उघडूया. आता या पद्धतीने आज मी पालकची भाजी पुन्हा एकदा दाखवलेली आहे, जरा वेगळ्या पद्धतीने. एकच पालकची भाजी अनेक पद्धतीने आपण करत असतो, अनेक प्रकार त्याच्यामध्ये व्हरायटीज करत असतो, व्हेरिएशन्स म्हणतात त्याला. प्रत्येक भाजी अशी व्हेरिएशननीच आपण करतो. तर तुम्ही सुद्धा मला सांगत जा वेगळ्या वेगळ्या काही पद्धती असतील तुमच्या, तर सांगा, मी करून बघीन, मला आवडतं. आणि तेच 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 म्हणू नका, कारण आपण बऱ्याच साऱ्या गप्पा इतरही मारत असतो. तर काय आहे आज? हे कानातलं आहे, हे गळ्यातलं आहे, एकदम सिम्पल आहे आज. मी ही यंदा आता ही कांद्याची फोलपट मी झाडातच टाकणार आहे, म्हणजे झाडाला खत होतं. तुम्ही मला विचारता झाडाला खत काय घालता, तर हेच. बाकी मी काहीही खत घालत नाही झाडाला. सर्व झाडाला हेच खत. पेरू आहे काय बघूया, थांबा. पेरू पेरू पेरू. आता ही असं मी जे येते ना, ही असते माझी पावसाळी सहल. मला इतर पावसात जायला आवडत नाही, पण मी अशी पावसात येते. थांबा, तुम्हाला दाखवले पेरू आहेत का? छान वाटतंय. खरं तर हा इतर वेळेला मला ड्रेस घालायला आवडत नाही. मला असं वाटतं की हा असा जुनाट वाटेल काय, खरं नाही, सुंदर वाटतो हा. तर आता फुलं दाखवते हा तुम्हाला. ही बघा, मस्त 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 पांढरी पांढरी फुलं बघा, किती सुंदर दिसतात. परवा झाड कापलं होतं हे, पण लगेच छान दिसते. सगळी आता बाग कापलेली आहे, चांदणे काढलेले आहेत बरं का आज आम्ही सगळ्या देवाला. आणि खूपच पाऊस आहे ना, मग ते कसं होईल. इथे आता भरपूर तुळशीची रोपं आलेली आहेत. हे सगळं कटिंग केलं आहे आता परवा. माळी मामानं बोलवून कटिंग करून घेतलेलं आहे.
तुम्हाला माहितीये बाग बघायला आवडतेच, पण आपल्याला कशी असू दे, कळ्या बघा, आहा चांदण्या, आणि हे चमेली असावं ना, हे जाईजुई असेल आणि हे चमेली, मला जाईजुई कळत नाही म्हणून मी सगळ्यांना जाईजुई म्हणून टाकते। तर आता तुम्हाला सांगायचं होतं, हे आपण मोगऱ्याचं झाड आपलं कापलेलं आहे खूप, आणि हा काय आहे, हा गवती चहा, भरपूर सारा गवती चहा आहे। अनंताचं फूल दाखव का तुम्हाला, हे बघा फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू 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 छान किती दिसते फुलपाखरू। अर 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 घाबरलं ते मला, बरं असं दे घ्या, इथं कुठे पेरू पेरू प्यार लहण प्यार लहण आहे, मग अवय न प्यार लहण इला अवा अवा वंदादा लाईले इथ नोड्रे, तडीरी तडीरी तगितेने तडीते, दही आपण काठी घेतली, या काठीनी आता आपण पेरू काढणार, पेरू काढणार, पेरू काढणार। तरीच म्हटलं कुठे गेलास रे तू, हा बघा आता कसा काढते बघा, हा आकडा आहे का नाही, हा असा बरोबर इथं लावणार, आला 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 आला, हा टक बघा कसा पडतोय बघा, हा दोन पडले टक, एक आणि दोन दिसले का, हे बघा एक आणि दोन, हा एक आणि हा दोन, दोन पेरू मिळालेले आहेत। आता जेवायच्या आधी पहिलं खायचं, काका आहेत आज खायला, तो पेरू नाही आहे हा बॉल आहे, लहान मुलं खेळताना पडलेला। तर मिशन सक्सेसफुल झालेलं आहे बागेमध्ये आल्याचं बरं का। तर आपण हे दोन पेरू काढलेले आहेत, आता पहिलं खाऊया हां, आणि मग नंतर आता परत झालं की आता आज आपली पावसाळी सहल झालेली आहे, सक्सेसफुल सहल झालेली आपली पावसाळी, हे बघा छान छान आला 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 रे बाबा आला आला, असंच आहे पावसाचं, इतका पटकन येतो। हे बघा कर्दळी तर किती आलं आहे बघितलं का, हे बघा कर्दळी पपई सगळं काढून टाकलंय तरी भरपूर येतो, आणि ओव्याची पानं भजीसाठी, पाऊस 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 पळा 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 पळा, फोन होईल खराब। चला मजा येते की नाही अशी बागेत जायला, मला नाही कुठे हिंडायला फिरायला आवडत, हे ओलं होतं आहे मग आजारी कोण पडणार, तुम्हाला माहिती आहे मी तर एक तर भरपूर आजारी पडत असते सारखी, रुटीन थांबत नाही पण जरा आजारी पडतेच आजकाल, कोरोना नंतर हे प्रमाण माझं फार वाढलंय। अहो बाबा पेरू कापू काय, एक अख्खा खाणार ना, हा ठीक आहे तुम्ही एक मी एक, पेरू छान आहे ना,